ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं शनिवारी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आपण याबाबत अधिक बोलूया. आमच्या बरोबर आहेत शिवसेना नेते भरतकुमार राव. सर, काय सांगाल, सध्या काय त्यांची तब्येत आहे जयंत साळगावकर यांची? जयंत, ज्योतिर्भास्करांची तब्येत दुपारपर्यंत नीट सुधारते असं वाटत होतं, पण दुपारनंतर ती अचानक एकदम खालवायला लागली आणि आता त्यांची परिस्थिती ही अतिचिंताजनक अशी आहे. डॉक्टर आतमध्ये खूप प्रयत्नांची शिकस्त करतायत. आम्ही बाहेर सगळे प्रार्थना करतो आणि मी आपल्या मार्फत आपल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना करावी. नक्कीच, सगळे प्रार्थना करत आहेत प्रेक्षक आणि त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनीच. मात्र डॉक्टरांनी काय खबरदारी घ्यायला सांगितली सध्या? डॉक्टरने सांगितलं की सगळ्यांनी त्यांच्यापासून दूरात. आम्ही सगळे बाहेर होता, डॉक्टर जातमध्ये आहेत, पण डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. डॉक्टरांनी अजून हे प्रयत्न सोडलेले नाही, पण त्यांची प्रकृती अतिचिंताजनक आहे इतकं मी सांगू शकतो. नक्की, धन्यवाद झी 24 तासला ही माहिती दिल्याबद्दल. सर, जयंत साळगावकर अत्यवस्थ आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हिंदुजा रुग्णालयामधून. डॉक्टरांची शिकस्त सुरू आहे या उपचारांची. झी 24 तास, एक पाऊल पुढे.